जय सद्गुरु। जीवन सुखी कसे ठेवावे? प्रत्येक मनुष्याला विचारलं की तुमच्या अपेक्षा काय, तर प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात आणि या अपेक्षांवरच त्या माणसाचं सुख किंवा दुःख अवलंबून असतं। पत्नीला वाटतं की तिच्या पतीने नेहमी तिला खुश ठेवलं पाहिजे। पतीला वाटतं की पत्नीने नेहमी त्याच्यासमोर आदरतेने राहावे। एका वडिलांना त्याच्या मुलांकडून असं वाटतं की यांनी आपली आज्ञा नेहमी मानावी। या प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक व्यक्ती व संबंधांबद्दल असलेल्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा तो संबंधांशी निगडीत ठेवतो। पण या अपेक्षांना संबंधांचा आधार मानणं चुकीचं आहे। जर तुम्ही तुमचे संबंध हेच तुमचा आधार ठेवला, तर तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी नक्की व्हाल। कोणत्याही व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं चुकीची गोष्ट नाही, पण अपेक्षा मुळात भंग होतातच। आणि जर कोणी तुमची अपेक्षा भंग केली, तर त्याच्या विरुद्ध तुम्हाला असमाधानी प्रवृत्तीचं सांत्वना वाटते व तीच तुम्हाला दुःखाकडे घेऊन जाते। म्हणून समाधानी राहायचं असेल तर तुमच्या संबंधांमध्ये असलेल्या अपेक्षा कमी करा। त्या अपेक्षांना आधार नको माना, संबंधांना आधार माना, मग तुमचं जीवन अजून समाधानी होईल। तर मित्र हो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आशय व आक्षेपासोबत। तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ।